एड्स डिसीज पाहिलेला आणि त्यानंतरचा जो ह्युमन डिसीजेस अँड द कंट्रोल या टॉपिकमधला जो पुढचा पॉईंट आहे तो आहे ॲडोलसन्स. सेकंड लास्ट पॉईंट आहे या टॉपिकमधला ॲडोलसन्स. आणि त्यानंतरचा जो पॉईंट आहे तो आपण उद्या पाहणार आहोत तो आहे ॲडिक्शन ड्रग अब्यूज. हा त्यामधला पार्ट आहे ॲडिक्शन्स. आणि त्याच्या अगोदरचा हा जो पार्ट आहे तो आहे ॲडोलसन्स. सो हियर इन दिस ह्युमन डिसीजेस अँड देअर कंट्रोल वी सी हियर द पॉईंट ऑर द युनिट विच वी कॉल हियर ॲडोलसन्स. सो वॉट इज द मीनिंग ऑफ ॲडोलसन्स? सो इट इज द ट्रान्झिशनल स्टेज बिटवीन द चाइल्ड अँड ॲडल्टहूड. तर ह्यामध्ये जे पॉईंट येतात ते पॉईंट असे आहेत, इट इज द अपिअरन्स ऑफ सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर्स. सो ॲडोलसन्स मीन्स हिअर अपिअरन्स ऑफ सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर्स द ऑर द टर्मिनेशन विथ द बॉडी ग्रोथ ऑर vegetative growth. So this is the stage between the child and adulthood here, which takes the age between 10 to 19 years age here. 10 ते 19 वर्ष जे वय आहे त्या वयामध्ये जे मुलं आहेत, मुलं मुली आहेत, त्या ग्रुपला आपण या ठिकाणी ॲडोलसन्स म्हणतो आहे. So, adolescence means appearance of secondary sexual characters. या कालावधीमध्ये 10 ते 19 या कालावधीमध्ये वयवर्ष 10 ते 19 या वर्षाच्या कालावधीमध्ये काय होतं आहे तर ह्या ठिकाणी बॉडी ग्रोथ होत असते, व्हेजिटेटिव्ह ग्रोथ डेव्हलप और द बॉडी शोज हिअर अ कम्प्लीट टुवर्ड्स दी मॅच्युरिटी ऑफ द बॉडी. मीन्स हिअर दी व्हेजिटेटिव्ह ग्रोथ. आता शरीरामध्ये शरीराची वाढ जी आपण म्हणतो या वाढीमध्ये तीन प्रकारची ग्रोथ होत असते, तीन प्रकारची वाढ होत असते. त्याच्यामध्ये पहिली जी आहे ती आहे व्हेजिटेटिव्ह ग्रोथ, अग्रोथ विच शोज हिअर अ थ्री वेज हिअर. अ फर्स्ट हिअर अ व्हेजिटेटिव्ह ग्रोथ, अ व्हेजिटेटिव्ह ग्रोथ. देन अलॉंग विथ व्हेजिटेटिव्ह ग्रोथ इट शोज हिअर अ मेंटल ग्रोथ, मेंटल ग्रोथ. शारीरिक वाढ व्हेजिटेटिव्ह ग्रोथला किंवा सोमॅटिक ग्रोथ सुद्धा म्हणतात. व्हेजिटेटिव्ह ग्रोथ किंवा सोमॅटिक ग्रोथ मराठीमध्ये याला शारीरिक वाढ असे. त्या शारीरिक वाढीबरोबरच त्या मुलाचे किंवा मुलीचे मानसिक वाढ होत असते. ही ग्रोथ होत असताना मेंटल ग्रोथ ही सायमल्टेनियसली चालू असते किंवा त्याला आपण मानसिक ग्रोथ म्हणतो. आणि त्याचबरोबर या ठिकाणी आपण पुढची जी ग्रोथ आहे सेक्शुअल ग्रोथ, इट शोज अ सेक्शुअल ग्रोथ. त्याला आपण म्हणतो लैंगिक वाढ, त्या मुलामुलींची लैंगिक वाढ. ही कधी होते तर आफ्टर कम्प्लिशन ऑफ व्हेजिटेटिव्ह ग्रोथ. शारीरिक वाढ पूर्ण झाल्याशिवाय लैंगिक वाढ होत नाहीये, तर लैंगिक वाढ ही व्हेजिटेटिव्ह ग्रोथ नंतर होते. सो हियर दिस व्हेजिटेटिव्ह ग्रोथ अँड मेंटल ग्रोथ गो हँड हियर. एका वेळेस दोन्ही ग्रोथ होत असतात आणि तिथे त्याच ठिकाणी आपल्याला सायमल्टेनियसली दी सेक्शुअल ग्रोथ टेक्स प्लेस इन द ॲडोलसन्स. So here, the adolescence appearance of secondary sexual
characters. So we see one by one here. What is the meaning of secondary sexual characters? So here, at the time of growth of fetus, the sex determination takes place here. The male fetus or female fetus here. After birth here. So after birth, the child shows the vegetative growth, simultaneously a mental growth here. Along with this vegetative growth and mental growth, this individual body shows the sexual growth. So here the secondary sexual characters means here the in the boy is here the shoulder increases in the size, mustache and beard, the fact we say here a facial hairs develop. A pubic hairs develop on the body. The deep voice in the male here, or crackle of voice. आवाज जो आहे मुलामधला किंवा या बॉईजमधला जसं वय वाढतं आहे आणि वय जसं 15 पुढे 15 पुढे जसं वय वाढतं वय वर्ष 15 त्यावेळेस त्याच्यामध्ये आवाजात फरक होतो मुलामुलींच्या आवाजामध्ये होतो मुलांचा आवाज हा डीप व्हॉइस म्हणतो किंवा क्रॅकल व्हॉइस या ठिकाणी येतो घोगरा आवाज किंवा डीप व्हॉइस आपण त्याला म्हणतो घोगरा आवाज येतो मुलींच्या आवाजामध्ये स्वीटनेस येते स्वीटनेस येतो गोडवा येतो आवाजामध्ये आणि हे सगळं दीज आर सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर्स इन द बॉईज हियर दी हार्मोनल सिक्रेट सेक्शुअल हार्मोन्स आर डेव्हलप हियर टेस्टोस्टेरॉन और एंड्रोजन हियर अँड दीज आर secretion of androgen stimulate here the secondary sexual characters in the male body. Here also in the female body or in the girls here, the breast enlarges in that size here. The beginning of menstrual period here, menstrual cycle here, secretion of estrogen and progesterone in the female body here means a beginning of MC period here. Enlargement of breast here, then here hairs on arm under hairs and pubic hairs develop here. The hips enlarges here. So such type of secondary sexual characters appear in this age here, and the termination with the body growth here, particularly vegetative growth here. पूर्ण बॉडी मॅच्युअर झालेली आहे म्हणजेच या ठिकाणी व्हेजिटेटिव्ह ग्रोथ कम्प्लीट झालेली आहे याचाच अर्थ आहे टर्मिनेशन विथ बॉडी ग्रोथ मीन्स हियर व्हेजिटेटिव्ह ग्रोथ सो दिस इज द फर्स्ट पॉइंट ऑफ अडोलसन्स हियर सो अडोलसन्स इज द ट्रान्झिशनल स्टेज सो इट इज अ ट्रान्झिशनल स्टेज ऑफ फिजिकल अँड मेंटल डेव्हलपमेंट So in this adolescence, the growth rate of sexual growth is very slow here, and the growth rate of vegetative growth is very fast here. And here, that's why it is called here the adolescence is a transitional stage of physical and mental development. Of child occurring between puberty and legal adulthood between 10 to 19 years age. तर ही जी transitional stage आहे ती कशामध्ये आहे puberty means here maturity of individual body आपण म्हणतो मुलगा वयात आला मुलगी वयात आली puberty period. So that is the meaning here of puberty. And legal adult, आणि खऱ्या अर्थाने कायद्याने तो adult झालेला आहे. ती जी stage आहे त्या stage मधली ही stage आहे adolescence 10 ते 19 वर्ष या हे जे एज आहे हे एज जे आहे ते adolescence एज आहे ही त्याला आपण डिस्क्राइब केलेलं आहे
child occurring between puberty and legal adulthood between 10 to 19 years of age. आणि ह्या 10 ते 19 वर्षाच्या काला और एज मध्ये त्याची फिजिकल ग्रोथ त्याचप्रमाणे मेंटल ग्रोथ होत असते आणि साइमल्टेनियसली दी सेक्शुअल ग्रोथ अपीयर. सो हियर द नेक्स्ट पॉइंट, इंडिविजुअल इज नो लॉन्गर अ चाइल्ड. सो एडोलेसेंस अ स्टेज shows here individual is no longer a child but not yet an adult. या कालावधी मध्ये किंवा या एज मधल्या मुला मुलींना ते आपणाला काय आपण काय म्हणतो ते मुलही मुलगाही म्हणजे लहान लहान मुलही म्हणता येत नाही त्यांना आणि ॲडल्ट देखील म्हणता येत. असं जे वय आहे असा जो पिरियड आहे लाईफ मधला त्याला काय म्हणायचं आहे घड ना ते लहान मुलं ना ॲडल्ट. म्हणावं तर लहान मुलं असतात आणि म्हणावं तर मोठी झालेली असतात. असा जो एज ग्रुप आहे असा जो एजचा एज ग्रुप जो आहे त्याला आपण या ठिकाणी ॲडोलेसन्स असं म्हणतो आहे. सो इट इज अ इंडिव्हिज्युअल is no longer a child but not yet an adult. So it is a phase of development of many fronts like या adolescence phase मध्ये वेगवेगळ्या developments होतात. काही बाजूंनी front म्हणजे बाजू काही बाजूंनी development होत असतात. त्या development कुठल्या कुठल्या असतात ह्या adolescence age मध्ये तर याच्यामध्ये प्रामुख्याने सेक्शुअल अँड रिप्रोडक्टिव्ह मॅच्युरिटी. या ठिकाणी काय होते या एज ग्रुप मध्ये सेक्शुअल अँड रिप्रोडक्टिव्ह मॅच्युरिटी या ठिकाणी या ऍडोलसन्स मध्ये स्लोली सेक्शुअल ग्रोथ होते. रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम जे आहे रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन जे आहे मेल फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स गोज टुवर्ड्स द मॅच्युरिटी हियर. सो दिस इज द डेव्हलपमेंट shown in adolescence, sexual and reproductive maturity. Next here, mental development. तर या ठिकाणी मानसिक डेव्हलपमेंट सुद्धा होत असते या एज ग्रुपमध्ये. तर त्याला सभोवतालचं वातावरण घरामधलं वातावरण ज्या पद्धतीने मिळतं त्याप्रमाणे त्याची मानसिकता तयार होत असते त्याची मेंटल डेव्हलपमेंट होत असते अलॉंग विथ द सेक्शुअल अँड रिप्रोडक्टिव्ह ग्रोथ हियर. सो द ॲडल्ट आयडेंटिटी ह्या वयातील मुलांना काय वाटतं की आम्ही आता मोठे झालेलो आहोत ॲडल्ट झालेलो आहोत त्यामुळे तुम्ही आता आम्हाला काही बोलायचं नाही. ॲडल्ट आयडेंटिटी दे टेक्स हियर ॲडल्ट आयडेंटिटी म्हणजे मी आता मोठा झालेलो आहे मला तुम्ही काही म्हणू नका असे म्हणतात ही मुलं ॲडल्ट आयडेंटिटी. नेक्स्ट इयर अ ट्रान्झिशन ऑफ सोशो इकॉनॉमिक अँड इमोशनल डेव्हलपमेंट. ह्या मुलांमध्ये ज्याप्रमाणे मेंटल डेव्हलपमेंट होत असते त्याप्रमाणे या ठिकाणी काय होते सोशो इकॉनॉमिक अँड इमोशनल डेव्हलपमेंट होते आणि त्याच्यामुळे काय होतं आहे दे आर डिपेंडंट टू रिलेटिव्ह इंडिपेंडन्स. म्हणजे ते खऱ्या अर्थाने ते डिपेंडंट असतात पॅरेंट्सवर डिपेंडन्स असतात समाजावर डिपेंडंट असतात मात्र ते काय कशा पद्धतीने वागतात नाही आम्ही इंडिपेंडंट आहोत आम्हाला आता समजतं आम्ही आमच्या मनाप्रमाणे करू अशा पद्धतीचं जे वागणं असतं ते वागणं या ॲडोलसन्स एजमध्ये निर्माण होत आहे. आफ्टर दॅट वी सी द स्टेजेस ऑफ ॲडोलसन्स. सो आय थिंक हिअर यू हॅव रिमेंबर ऑल दिस पॉइंट्स ऑर कॅरेक्टरिस्टिक फीचर ऑफ द ॲडोलसन्स. सो नेक्स्ट पॉइंट हिअर वी सी द स्टेजेस ऑफ ॲडोलसन्स. नेक्स्ट next year the stages of adolescence
stages of adolescence age sangilela ahe mulanna mite 10 to 19 years 10 to 19 years तर 10 ते 19 वयामधले जी मुलं आहेत त्यांना आपण अडोलसन्स म्हणतात मग ह्या अडोलसन्स मध्ये किती स्टेजेस येतात तर या ठिकाणी प्रामुख्याने तीन स्टेजेस येतात स्टेजेस और थ्री पीरियड्स सो व्हिच आर दी थ्री स्टेजेस हियर द फर्स्ट वन अर्ली स्टेज और अर्ली पीरियड इट टेक्स हियर 10 टू 14 इयर्स 10 ते 14 वर्षाचा जो काळ आहे एजचा तो 10 ते 14 त्यानंतर मिडल पीरियड और मिडल स्टेज इट टेक्स हियर 15 टू 17 इयर्स वय वर्ष 15 ते 17 वर्ष त्यानंतर आहे late stage or a late period here it takes here 18 to 19 years वय वर्ष 18 ते 19 असे हा जो एज इयरचा कालावधी आहे तो अडोलसन्स मध्ये डिवाइड केलेला आहे थ्री स्टेजेस किंवा थ्री पीरियड्स मध्ये फर्स्ट अर्ली स्टेज देन मिडल स्टेज अँड लेट स्टेज अर्ली स्टेजचा जो कालावधी आहे तो वय वर्ष 10 ते 14 वर्ष त्यानंतर मिडल स्टेजचा जो कालावधी आहे तो वय वर्ष 15 ते 17 वर्ष आणि लेट स्टेजचा जो कालावधी आहे तो 18 ते 19 वर्षाचा आहे या ठिकाणी मुलांनो या प्रत्येक स्टेजचे काही कॅरेक्टरिस्टिक फीचर आहे या वयातील मुलामुलींचे कॅरेक्टरिस्टिक असतात काही फिजिकल ग्रोथच्या संबंधित असतात काही मेंटल ग्रोथच्या संबंधित असतात प्रत्येक स्टेजचे असे कॅरेक्टरिस्टिक फीचर आहे आणि हे कॅरेक्टरिस्टिक फीचर वन बाय वन वी सी हियर अ बिगिनिंग ऑफ द अपिअरन्स ऑफ सेकंडरी सेक्शुअल फॅक्टर्स बिगिनिंग ऑफ अपिअरन्स ऑफ अ सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर्स सो दिस इज द फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक फीचर ऑफ दिस अर्ली स्टेज which take here 10 to 14 years old here beginning asha vayatil mulamuli madhe kay sharirik badal ghatta ahe tar ya tikani a beginning of appearance of secondary sexual characters आता थोड्या वेळापूर्वी मी सांगितलेलं आहे सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर म्हणजे काय तर ह्या ठिकाणी मुला मुलींमध्ये शारीरिक बदल घडतात आणि सुरुवात होते बदल घडण्यास त्या शरीरामध्ये बदल घडण्यास सुरुवात होते सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर्स निर्माण होण्यासाठी रॅपिड फिजिकल ग्रोथ सेकंड इयर रॅपिड अ फिजिकल अ ग्रोथ फिजिकल ग्रोथ शारीरिक वाढ किंवा त्याला आपण व्हेजिटेटिव्ह ग्रोथ किंवा सोमॅटिक ग्रोथ असं देखील म्हणतो आणि ह्या ठिकाणी ही जी फिजिकल ग्रोथ आहे अशा मुलांमध्ये फिजिकल ग्रोथचा जो रेट आहे तो हायेस्ट असतो रॅपिड फिजिकल ग्रोथ हियर या मुलांमध्ये कॉन्क्रीट थिंकिंग असत कॉन्क्रीट थिंकिंग पॉवर विचार करण्याची जी क्षमता आहे कॉन्क्रीट विचार ती
थिंकिंग पॉवर जी आहे ती ह्या मुलांमध्ये प्रचंड निर्माण झालेली होत असते, झालेली असते, आणि त्या विचाराप्रमाणे ते राहत असतात. सो कॉन्क्रीट थिंकिंग पॉवर डेव्हलप इन दिस स्टेज हियर. डिफाइन बाउंड्रीज ऑफ डिपेंडन्स अँड इनडिपेंडन्स. डिफाइन बाउंड्रीज, बाउंड्री, बाउंड्रीज ऑफ डिपेंडेंट, डिपेंडेंट और इनडिपेंडेंट. या ठिकाणी अवलंबून किती राहायचं आणि अवलंबून म्हणजे परावलंबी किती राहायचं आणि स्वतःवर किती अवलंबून राहायचं, या ठिकाणी ती मुलं चाच पडत असतात आणि त्यामुळे ह्या ठिकाणी त्यांना डिपेंडंट, इनडिपेंडंट, स्वतःवर अवलंबून किती राहायचं, दुसऱ्यावर अवलंबून किती राहायचं, यामध्ये त्यांचा गोंधळ उडत असतो आणि त्या गोंधळातून ते स्वतः तयार होत असतात, मानसिकदृष्ट्या तयार होतात की नाही बाबा आपणाला ही गोष्ट आपणच केली पाहिजे, ही गोष्ट माझी नाही आहे, माझ्यामध्ये नाही आहे, ही माझ्या घरातल्या लोकांवर अवलंबून आहे. अशा ज्या काही गोष्टी असतात ते या ठिकाणी ते चाचपडत असतात आणि मग यातून त्यांना एक प्रकारे एक मेंटली ते डेव्हलप होतात. विचार द थिंग्स वी डिपेंड वी डिपेंड और विचार द थिंग्स वी आर इनडिपेंडंट हियर. सो दे डेव्हलप बाउंड्रीज ऑफ डिपेंडंट और इनडिपेंडंट हियर. After that, we see the next point here, next characteristic, self-exploration. Self-exploration. स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्यासाठी ते धडपडत असतात. Self-exploration. प्रत्येक नव्याने काही त्यांनी गोष्टी तयार केल्या, निर्माण केल्या की कुतूहलाने ते घरातल्या सर्व लोकांना दाखवत असतात. त्याच्यामधून ते स्वतः असे एक्झिस्ट होत असतात. सेल्फ एक्सप्लोरेशन. आणि यातील घरातल्या लोकांनी जर थोडं शाबासकी दिली की ते आणखीन डेव्हलप होतात, मानसिकदृष्ट्या ते तयार होतात. सो दि सेल्फ एक्सप्लोरेशन इज द नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक ऑफ द अर्ली स्टेज हियर. डेव्हलपिंग बॉडी इमेज. Developing body image. स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्याची धडपड असते आणि त्या धडपडीतून ते स्वतःची इमेज निर्माण करतात, घरामध्ये आपलं अस्तित्व निर्माण करतात. त्याला म्हणायचं डेव्हलपिंग अ बॉडी इमेज. सो दिस इज मोस्ट इम्पॉर्टंट point or characteristic of early stage which develop such a year group of year developing a body age here, image here. Development of intense friendship here. Development of intense friendship. आणि ह्या वयातील मुलांमध्ये एक फ्रेंडशिप निर्माण करण्याची जी कॅरेक्टरिस्टिक आहे ती या ठिकाणी डेव्हलप होत असते. इंटेन्स फ्रेंडशिप मुलांमध्ये एक प्रकारचं फ्रेंडशिप निर्माण करण्याची जी सवय होते ती खऱ्या अर्थाने ह्या वयामध्ये होते. कारण त्यांना कळत असतं डिपेंडंट, इनडिपेंडंट, आपल्याला आपण किती इनडिपेंडंट गोष्टी करू शकतो, किती दुसऱ्यावर अवलंबून असणाऱ्या गोष्टी करू, आणि त्या भावनेमधून एकमेकांना सहकार्याच्या भावनेमधून एक प्रकारचे फ्रेंडशिप निर्माण तयार करण्याची जी सवय असते ती ह्या अर्ली स्टेजमधल्या मुलांमध्ये निर्माण होत असते आणि त्याचं वय 10 ते 14 वर्ष. आफ्टर दॅट वी सी द मिडल पिरियड. सो दिस मिडल पिरियड कम्प्लीट and full development of a secondary
sexual character. So this is the characteristic feature of the middle stage. So after early stage, we see the middle stage here, and the characteristic feature of this middle stage, a full development of the first characteristic of the full development of secondary sexual characters. So this is the first point here. So this age, the middle stage or period, I take the age between 15 to 17 years old girls and boys here. तर अशा वयातील मुलांमध्ये तुम्हाला फुल डेव्हलपमेंट दिसते कशाची सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टरची. जे मगाशी मी सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर सांगितले आहे त्याच्यामध्ये फुल डेव्हलपमेंट झालेली दिसते आहे. ग्रोथ अ स्लो डाऊन अप्रॉक्सिमेटली 90% ऑफ द अडल्ट स्ट्रक्चर डेव्हलप इन द in this middle stage here, boys and girls here. So growth slow down, second character, a growth slow down. या ठिकाणी प्रामुख्याने जी ग्रोथ आहे फिजिकल ग्रोथ या ठिकाणी ती ग्रोथ आहे ती काय झालेली असते स्लो झालेली असते. फिजिकल ग्रोथ किंवा व्हेजिटेटिव ग्रोथ लोअर डाऊन और स्लो हियर नियर अबाउट 90% ऑफ द एडल्ट स्टेचर हियर 95% एडल्ट स्टेचर शुड बी अ शो इन दिस मिडल स्टेज हियर म्हणजे जवळजवळ 95% ऍडल्ट स्टेज शारीरिक बांधा जो आहे तो जवळजवळ 95% हा ऍडल्टच्या रूपात गेलेला असतो. सो इट मीन्स हियर अ ग्रोथ स्लो डाऊन. सो द नेक्स्ट इयर द thinking is more abstract. Thinking more abstract म्हणजे त्यांची विचार करण्याची जी क्षमता आहे ती बरोबर पॉइंट टू पॉइंट होऊन बसते या ठिकाणी. थिंकिंग मोर ऍब्स्ट्रॅक्ट योग्य विचार त्यांच्या थिंकिंग मध्ये योग्य विचार निर्माण होतो या ठिकाणी. सो दॅट इज द मीनिंग हियर आय थिंकिंग शुड बी मोर ऍब्स्ट्रॅक्ट हियर. द कॉन्क्रीट थिंकिंग अंडर स्ट्रेस कंडिशन स्ट्रेसफुल कंडिशन कॉन्क्रीट थिंकिंग अंडर स्ट्रेसफुल कंडिशन. सो दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक फ्यूचर ऑफ दिस मिडल स्टेज हियर अ कॉन्क्रीट थिंकिंग अंडर स्ट्रेसफुल कंडिशन. स्ट्रेस हा प्रत्येक वयामध्ये असतो. मेंटल स्ट्रेस असेल तर मेंटल स्ट्रेसच्या वेळेस त्या मुलांमध्ये कॉन्क्रीट थिंकिंग काय करावं आणि काय करू नये हा जो विचार आहे तो व्यवस्थितपणे ह्या मुलांमध्ये डेव्हलप होत असतो. ह्या वयातील मुलांमध्ये हा कॉन्क्रीट थिंकिंग अंडर स्ट्रेसफुल कंडिशन हा जो विचार आहे डेव्हलप होत असतो आणि भविष्य जे फ्युचर लाईफ आहे त्या फ्युचर लाईफमध्ये हा जो विचार त्यांच्या मनामध्ये डेव्हलप झालेला असतो तो भविष्यामध्ये त्यांना तारणारा असतो
जगवणार असतो तो कॉन्क्रीट थिंकिंग अंडर अ स्ट्रेसफुल कंडिशन हियर. तो सेन्स ऑफ लीडरशिप अँड ऑल पॉवरफुलनेस, अ सेन्स, सेन्स ऑफ अ लीडरशिप अँड ऑल पॉवरफुल अँड ऑल पॉवरफुल. तर त्यांच्यामध्ये ह्या वयातील मुलांमध्ये एक सेन्स डेव्हलप होतो की त्यांचा ग्रुप असतो, पियर ग्रुप असतो, आणि त्या पियर ग्रुपमध्ये आपण आपलं अस्तित्व, आपला लीडर, लीडरशिप जी आहे ती त्या समूहाचा प्रमुख निर्माण होण्याची इच्छा निर्माण होते. त्याला आपण लीडरशिप, सेन्स ऑफ लीडरशिप आर डेव्हलप इन दिस एज हियर. सो सेन्स ऑफ ऑल पॉवरफुल हियर, ज्या ज्या ठिकाणी त्यांना प्रत्येक ठिकाणी पुढं होण्याची इच्छा असते, पुढं होऊन मीच सांगेल, माझंच ऐकलं पाहिजे, माझ्यासारखंच झालं पाहिजे, असा जो सेन्स आहे तो त्यांच्यामध्ये डेव्हलप होत असतो. सेन्स ऑफ लीडरशिप अँड ऑल पॉवरफुल सच टाईप ऑफ कॅरेक्टर्स आर डेव्हलप इन दिस एज ग्रुप हियर. सो पियर ग्रुप हेल्प डिफाइन बिहेवियर. सो हेल्पिंग नेचर, हेल्पिंग नेचर डेव्हलप. सो पियर ग्रुप, पियर ग्रुप जो असतो त्यांच्या वयाचा जो ग्रुप असतो त्या ग्रुपमध्ये एकमेकांना सहाय्य करणं हेल्पिंग नेचर असतो. मग ते त्याचा उपयोग ते लीडरशिपसाठी करून करतात. सो हे जे कॅरेक्टरिस्टिक आहे ह्या मिडल स्पेलमध्ये तुम्हाला पाहायला मिळतात. सो फुल डेव्हलपमेंट ऑफ सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर्स हिअर इन दिस एज ग्रुप ऑर इन दिस पिरियड द ग्रोथ रेट अस स्लो डाऊन हिअर. 95% ऑफ अडल्ट स्ट्रक्चर शुड बी शोन इन दिस एज ग्रुप हिअर. अ थिंकिंग मोर ॲबस्ट्रॅक्ट हिअर, नेमका विचार करण्याची ताकद सवय त्यांना लागते आहे या ठिकाणी. कॉन्क्रीट थिंकिंग अंडर स्ट्रेस कंडिशन, एखादा प्रॉब्लेम निर्माण झाला किंवा स्ट्रेसफुल कंडिशन निर्माण झाली तर त्या ठिकाणी कसा विचार केला पाहिजे हे त्यांना तिथे समजायला लागतं. सेन्स ऑफ लीडरशिप अँड ऑल पॉवरफुल अँड हेल्पिंग नेचर. सो दीज आर दी कॅरेक्टरिस्टिक फ्युचर ऑफ ऑल ऑफ दिस मिडल स्टेज. आफ्टर दॅट we see the last stage of period here, which is called here a late stage, or which is called a late period here. So this late period also shows a characteristic features here. So the late period, establishment of total physical maturity. So this is the first year. establishment of total physical maturity, physical maturity म्हणजे या ठिकाणी पूर्णपणे शारीरिक वाढ झालेली असते. The last later stage which take here the age year 18 to 19 years shows a individual male or boys or girls shows here a full vegetative growth here, means here physically they shows here a maturity, well physically a well developed here. Then here abstract thinking here, next here abstract thinking, योग्य विचार. सो दिस इज दी सेकंड पॉइंट. ह्या वयातील मुलांमुलींमध्ये योग्य नेमका विचार जगण्यासाठी, भविष्यात जगण्यासाठी नेमका विचार करण्याची जी क्षमता आहे ती ह्या वयातील मुलांमध्ये डेव्हलप झालेली असते. ॲबस्ट्रॅक्ट अ थिंकिंग हियर, इंटेलेक्च्युअल अँड फंक्शनल आयडेंटिटी, आयडेंटिटी. सो दे डेव्हलप देअर आयडेंटिटी, म्हणजे ही आयडेंटिटी इंटेलेक्च्युअल असेल,
ही आयडेंटिटी इंटेलेक्चुअल हुशार हुशार मी हुशार आहे, ह्या ग्रुपमध्ये मी हुशार आहे, घरामध्ये मी हुशार आहे, वर्गात मी हुशार आहे, ही जी आयडेंटिटी ते निर्माण करतात ती ह्या वयातील मुलांमध्ये जास्त प्रमाणामध्ये असतं की मी वर्गामध्ये मी घरांमध्ये घरामध्ये हुशार आहे. सो सच टाईप ऑफ आयडेंटिटी डेव्हलप इन दिस ग्रुप हिअर. सो नेक्स्ट इयर दी इन लाईक इंटेलेक्चुअल फंक्शनली ते डेव्हलप आयडेंटिटी. एखादं काम एखादं कार्य त्यांना दिलं की किती पटकन आणि किती व्यवस्थित केलेलं आहे हे पियर ग्रुपमध्ये हे घरामध्ये किंवा वर्गामधील शिक्षक किंवा आजूबाजूच्या समाजामध्ये ते दाखवून देतात आणि स्वतःची एक ओळख वेगळी ओळख ते निर्माण करण्यासाठी धडपडत असतात ह्या लेट स्टेजमध्ये की ज्या मुलांचे वय 18 ते 19 वर्षाचं असतं. सो दे डेव्हलप देअर ओन आयडेंटिटी. पियर ग्रुप रिसेप्ट्स peer group resets. So this word is important. Resets. A peer group resets in favor of individual relationship. In favor of individual relationship. सो या ठिकाणी ग्रुप मध्ये रिसेट्स इन फेवर ऑफ रिलेशनशिप. त्या ग्रुप मध्ये आपणाला रिलेशन ठेवायचं आहे का नाही, त्या ग्रुप मध्ये राहायचं आहे का नाही, किंवा तो ग्रुप त्या ग्रुप मध्ये आपणाला राहायचं नाही, आपल्याला तो ग्रुप नाही आवडत, हा जो विचार आहे तो विचार या वयातील मुलांमध्ये येतो. या ठिकाणी रिसेट्स म्हणजे रिसेटचा अर्थ आहे बाजू घेणे किंवा न घेणे, दोन्ही अर्थाने हा रिसेट शब्द या ठिकाणी वापरलेला आहे. पियर ग्रुप रिसेट्स इन फेवर ऑफ रिलेशनशिप म्हणजे त्या ग्रुपमध्ये राहायचं तो ठरवू शकतो का नाही राहायचं त्या ग्रुपमध्ये तो ठरवू शकतो. म्हणजे अशा प्रकारचे विचार या वयातील मुलांमध्ये येतो या ठिकाणी. सो आफ्टर दॅट वी सी द नेक्स्ट पॉईंट हिअर दी फिजिकल चेंजेस ऑफ अडोलसन्स. सो दीज आर द कॅरेक्टरिस्टिक फ्युचर ऑफ दी लेट स्टेज विच शोज हिअर द एज ग्रुप बिटवीन 18 to 19 years. Full establishment of physical maturity, then abstract thinking, they develop identity, own identity, a peer group resets in favor of a relationship here. So these are the stages of adolescence here. After that, we see here the growth in adolescence here or a physical group. See the next point here. Next here, the physical changes of adolescence. Physical changes of अडोलसन्स म्हणजे या ठिकाणी या वयामधील या मुलं आहे किंवा मुली आहे त्यांच्यामध्ये शारीरिक बदल काय घडत असतो, नेमका काय शारीरिक बदल घडत असतो, हा होणारा बदल हा त्या मुलांना माहिती असावा, हा होणारा बदल घरातील लोकांना माहिती असावा. So it is important the physical changes of adolescence to know to us. प्रत्येकाला माहिती असणारा माहिती असावा असा भाग आहे physical changes of adolescence. आणि त्यातून आपण त्या मुलांना
माहिती सांगू शकतो, त्यातून त्यांना पॉझिटिव्ह थिंकिंग करायला सांगू शकतो आणि त्यांची मेंटली मेंटल ग्रोथ जी आहे ती व्यवस्थित आपण या ठिकाणी करू शकतो. तो फिजिकल चेंजेस ऑफ अडोलसन्स हियर. सो व्हॉट आर द फिजिकल चेंजेस ऑफ अडोलसन्स हियर? सो द फर्स्ट हियर अ ग्रोथ, अ फर्स्ट वन अ ग्रोथ. ही जी ग्रोथ आहे ती मुलांमध्ये त्याचप्रमाणे गर्ल्स मध्ये होते. गर्ल्स बॉय द ग्रोथ ऑकर्स इन बोथ बॉईज अँड गर्ल्स हियर अँड हियर इन बॉईज इन in boys what are the changes, physical changes takes place at the time of adolescence here. So muscle development, then here the skin become oily, then broadening of a shoulder, a development of a muscle here, then secretion of sexual hormones like a testosterone or androgen here. The effect of the testosterone and androgen become deep voice or cracking of voice here. Then here development of sperms here or the gametes, enlargement of penis and the testes here, development of underarm hairs or pubic hairs, means facial hairs, mustache and beard develop here. Such type of changes takes place within the boys. What happened in the girls? So here the voice become a sweet here, then enlargement of uterus here, enlargement of breast here, the beginning of menstrual cycle here. Such type of changes occurred in a girl due to sexual maturity, then secretion of progesterone and androgen, or sex hormones we called here. So such type of changes occurred in adolescence, which we called here physical changes of adolescence here. So next point we see here tomorrow after the physical growth here. Thank you.